एकीकडे मेट्रो 3 काम सुरू झालेलं असताना दुसरीकडे मात्र एक्सप्रेसचं बाह्यरूप बदललं आहे, ते आता आंतरबाह्यही बदललं पाहिजे असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं. दख्खनची राणी या एक्सप्रेसवरती नांजिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रं साकारण्यात आली आहेत. या दख्खनच्या राणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे, त्यावेळी ते बोलत होते. अशा प्रकारे ट्रेन सजवून देशभरात महाराष्ट्राचं वैभव घेऊन गेले तर अनेक जण राज्यात येतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. माझं लक्ष घड्याळाकडे आहे, हीच ती वेळ, मात्र आता माझं लक्ष ट्रेन वेळेत सुटावी याकडे असल्याचंही ते गमतीनं म्हणाले. दख्खनची राणी आता नव्या स्वरूपामध्ये जनतेसमोर आलेली आहे आणि तिला पहिली सवारी, तिला झेंडा दाखवण्याचा बहुमान मला मिळालेला आहे, मला आपण दिलेला हा, त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. ह्या ज्या काही रेल्वे आहेत, एसटीज आहेत, या जशा आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असाव्यात तशा या रक्तवाहिन्यांसारखी या प्रवासी वाहिन्या आहेत. कुठली गाडी कुठे जाते आणि ती जाताना काय घेऊन जाते, किंबहुना आपण त्यांना काय संदेश देतो, हे फार महत्वाचं आहे.